महाराष्ट्र पोलिसात 17,000 वेकेन्सी निघालेली आहे, त्यात 17,00,000 जास्त मुलांनी ॲप्लिकेशन केलं आहे. यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यात काही LLB स्टुडंट आहेत तर काही इंजिनिअरिंग केलेले आहेत. आपल्याबरोबर काही मुलं आहेत जे सकाळपासूनच घाम काढत आहेत या ग्राउंडवर, आणि त्यांचं असं आहे की ते यावेळी तर ते क्लिअर करणार आणि युनिफॉर्म ते घेणार, वर्दी मिळवणारच आहे. आपण काय एज्युकेशन करताय आणि काय आपलं म्हणणं आहे की 17,000 वेकेन्सीसाठी 17,00,000 मुलांनी फॉर्म भरला आहे? कारण सध्या बघायला गेलं तर आपल्याकडे सगळीकडे मुंबई असो या महाराष्ट्रात जॉबची खूप कमी आहे, आणि बघायला गेलं तर प्रायव्हेटमध्ये पण पेमेंट खूप कमी आहे आपल्या इथं महाराष्ट्रात. म्हणजे समथिंग अराउंड 15 to 20 आपल्या इथं म्हणजे बेसिक लाईफमध्ये तर ते चालत नाही. आणि पोलीस भरती असं बघायला गेलं तरी आपल्याला एक परमनंट जॉब आहे. बाकी रिलेटेड बघायला तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये सध्या सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत, त्यामुळं पोरं एक सिक्युअर जॉबसाठी बघतायत, फ्युचर एक चांगलं बघत त्यामध्ये. आणि तसं बघायला गेलं तर ह्याला बेसिकली आपला 12th पास लागतो, त्यामुळे हायर एज्युकेशनची पण सध्या बघायला पाहिजे. पण MPSC आपल्याला आहेच ग्रॅज्युएशनच्या बेसवर, आपल्याला एक वर्दी मिळण्यासाठी. तुम्ही काय म्हणाल? बेसिकली जे जागा आहेत ते ॲज कम्पेअर टू बघितलं ना कॉम्पिटिशन खूप आहे, सगळेच आपल्या आपल्या परीने ट्राय करत आहेत. पण कुठे ना कुठे आपण बघतोय की ॲक्च्युअलमध्ये जे भरती झालेत पोलिसांवर पण खूप लोड आहे. तर जर भरतीचा नंबर वाढवला आणि त्यांना एक्स्ट्रा स्ट्रेंथ आपण जर दिली गव्हर्नमेंटकडनं, हा जर इनिशिएटिव्ह आला तर कुठे ना कुठे त्यांच्यावरती जो लोड आहे तो पण कमी होईल, आणि यूथला पण जे कॉम्पिटिशन म्हणून म्हणजे मुलं जीव तोडून प्रयत्न करतात, पण सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करतात. पण असं तर नाही होणार ना, इथे उपस्थित सगळेच भरती होतील, ह्यांच्यात ना जो भरती करेल, कधी आपण एक गुड लक फॅक्टर पण बोलतो, जो ज्याच्या सोबत असेल तोच पुढे जाईल. मग बाकीचे जे राहतात त्याचंच रिझन होतं की 2 वर्ष ट्राय करतोय, 3 वर्ष ट्राय करतोय, आणि तेच रिझन आहे की मग अकॅडमिक्स पण सोबत घेऊन चालायला लागतं. कारण की एक पॉईंट येतो की 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, नाही होत आहे, किती वर्ष आपण ते ट्राय करणार ना, सो आपल्याला अकॅडमिक्स पण सोबत घेऊन चालायला लागतं. ह्या ॲप्लिकेशनसाठी 17,000 वेकेन्सीसाठी बऱ्याच मुलांनी ॲप्लिकेशन केलं, त्यात इंजिनिअरिंग पण आहे, इंजिनियर्स केलेले. तर असं वाटतं की एवढं उच्च शिकलेले मुलांना जर या वेकेन्सीसाठी अर्ज द्यावं लागत आहे तर हा सरकारचं कुठेतरी फेल्युअर आहे, वेकेन्सी जास्त क्रिएट होत नाही आहे? हां बरोबर आहे, सरकार को और थोडा मतलब करना चाहिए, वेकेन्सी बढ़ाना चाहिए. अभी सब 15वीं कर रहे, 12वीं कर रहे, कोई कोई तो 10वीं करके आ रहे पुलिस भर्ती देने को. तो 10वीं और 12वीं 15वीं में बहुत फर्क आ रहा है, तो उसमें पब्लिक और बढ़ रही है, क्रेज भी बढ़ रहा है, कॉम्पिटिशन भी बढ़ रहा है, तो सरकार को थोड़ा और जगह बढ़ाना चाहिए. गव्हर्नमेंट को हर एक फील्ड मतलब. तुम्हाला काय वाटतं की हा सरकारचा फेल्युअर आहे की एवढं उच्च शिकलेले मुलांना 12th पास असलेली वेकेन्सी मध्ये अप्लाय करावं लागते? नाही, तसं बघायला गेलं तर गव्हर्नमेंटनी एक हर एक फील्ड म्हणजे समजा आता ज्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे त्यासाठी म्हणजे एक हर एक फील्डवाल्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. कारण आपल्या पोलीस भरतीलाच देऊन नाही जमत ना, कारण आता गेल्या वर्षी बघायला गेलं तर MBBS डॉक्टर क्लर्क बहुतेक ॲडव्होकेट पासून सगळे आहेत. म्हणजे ऑल ओव्हर बघायला गेलं तर आपल्याकडे जॉबची ऑपॉर्च्युनिटी पोलीस भरतीमध्येच आहे, आणि तसं जागा पण कमी आहेत. फॉर्म पण म्हणजे 17,000 आणि 17,00,000 फॉर्म म्हणजे भरपूर फरक आहे. तुम्ही म्हणत होते मागच्या वर्षी मुंबईमध्ये 7,000 वेकेन्सी आली होती, यावेळी फक्त 2,500 आली. तेच मी सांगतोय, 7,000 वेकेन्सी आली तर काही पोरं राहिले ज्यांची कॅपॅबिलिटी होती ते लोक राहिले, एक एक मार्कानं राहिले. आता मी असो, माझे 5 मार्काने मी राहिलो मागच्या भरतीत, कुठेतरी आम्हाला कुठेतरी एक जॉब भेटावा, म्हणजे आम्ही पण तेवढ्या कॅपेबल आहे, एक 5 मार्क राहतो म्हणजे कुठेतरी आम्ही कॅपेबल आहे. मी एवढंच माझं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटला की थोड्या जागा अजून वाढवाव्या, कारण आर आर पाटील साहेबांच्या टायमाला 2011 कमीत कमी 10,000 भरती आलेली, ती आत्ता डायरेक्ट 2,500 वर आली, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होते ना गव्हर्नमेंटकडून. एवढंच म्हणणं आहे की थोड्या जागा आमच्या वाढवल्या ना तर पोरांना पण तेवढा चान्स भेटेल की पुढे जायला. हे जे 2-2 मार्काने राहत आहेत त्या पोरांना थोडा चान्स भेटेल की पुढे जायला. असंही वाटतं की एवढं जास्त मुलं चांगलं शिकलेले मुलं आहेत आणि त्यांना या वेकेन्सीसाठी अप्लाय करावे लागते, म्हणजे सरकार कुठे सरकारचं फेल्युअर आहे का रोजगार देण्या ह्याच्यात, एम्प्लॉयमेंट देण्यासाठी? सरकारचा फेल्युअर नाही आहे, फेल्युअर लोकांना, तुम्हाला मी तेच बोललो, पॅन्डेमिकमुळे लोकांना कळालं की सिक्युअर हा प्रायव्हेट जॉब हा सिक्युअर नाही आहे, गव्हर्नमेंट जॉब हा सिक्युअर आहे. लोक पण बघत आले की कामावरून काढलेलं आहे, काही लोकांच्या नोकऱ्या काम बंद होतं त्यामुळे राहायला जमलं नाही काही लोकांना, काही लोक रेंटवर राहत होते अक्क सोडून त्यांना मायग्रेट व्हावं लागलं. पण तसं गव्हर्नमेंट जॉबचं नाही आहे. आता पोलीस भरती म्हटलं तर प्रॉपर सगळं सर्व्ह करतात गव्हर्नमेंट, रूमपासून सगळा पगारापासून आपल्याला मेडिकल स्कीमपासून, हे सगळा फायदा आहे गव्हर्नमेंट जॉबचा मेन म्हणजे. कॅमेरा पर्सन गजानन सर, सूरज ओझा, ABP माझा, मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.